जय भीम ब्रिगेड संघटनेची स्थापना आणि संविधान राबवो अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी प्रारंभी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. व्यासपीठावर ज्ञानेश्वर काळे, बाळासाहेब कर्डक, रवींद्र गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. देशात हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात आला, परंतु देशातील करोडो कुटुंबांकडे तिरंगा फडकवण्यासाठी हक्काचे घरच नाही ही शोकांतिका आहे. हीच परिस्थिती आरोग्याची आहे. गोरगरिबांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न आहे. शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याने गरिबांची मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. यामुळे शिक्षणाचा अधिकारच हिरावला जात आहे, तर अन्न सुरक्षा कायदा कागदावरच आहे. शिवाय रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न आज समाजासमोर उभे आहेत. या प्रश्नांना घेऊन येत्या काळात संविधानिक मार्गाने लढा उभारणार असल्याचे ॲडव्होकेट कर्डक म्हणाले. यासाठी आंदोलन, मोर्चे, निवेदने या सर्व मार्गाचा वापर केला जाणार आहे. नागरिकांना त्यांचे अधिकार माहिती करून देण्यासाठी कायदेविषयक शिबिरे, विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोणाकोणाला करायची हात वरती करा, तिथेच राहूया. हात मुजू द्या मला, बघू द्या कोणाकोणाला करायची आहे. करायची बर, फक्त संघटना स्थापन करायची आणि प्रत्येकाला तू मागे पडो आणि आम्ही सोबत राहणार का शेवटपर्यंत. आपल्या संघटनेचं नाव काय? जय भीम ब्रिगेड. ठीक आहे, तर तुमच्या सगळ्यांच्या साथीने, लहान मोठ्यांच्या आशीर्वादाने मी जाहीर करतो की जय भीम ब्रिगेड संघटना आपली स्थापन आज झाली. भारताचं सरकार आजादी का अमृत महोत्सव साजरा करत आहे आणि त्या अंतर्गत हर घर तिरंगा हा नारा सरकारने दिलेला आहे. हर घर तिरंगा तर 100% लावलाच पाहिजे. देश अभिमान हा आपल्यामध्ये जन्मताच असतो, पण ज्याच्याकडे घरच नाही त्यांनी तिरंगा कुठे लावायचा? आणि समजा एखाद्याकडे छोटं तुडकं मुडकं घर आहे तर त्यांनी घरावर तिरंगा लावायचा? आणि जातीवाद, महागाई, धर्मांधपणा या सगळ्या गोष्टींना सामोरं जायचं तर असंच आझादी का अमृत काळ ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आहुती दिली आहे त्यांना अपेक्षित नव्हता. आणि म्हणूनच सर्व स्वातंत्र्य सेनानी आणि प्रामुख्याने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा भारत घडवण्यासाठी या संघटनेची स्थापना झालेली आहे. कागदावरती अनेक योजना आहेत, कागदावरती अनेक कायदे आहेत, पण त्यांचा जन्म कागदावरच होतो आणि ते कागदावरच मृत्यू पावतायत. म्हणूनच आजपासून जय भीम ब्रिगेड प्रशासनातील प्रत्येक त्या अधिकाऱ्याला, प्रशासनातील प्रत्येक त्या माणसाला जो योजना राबवत नाही आहे, जो कायदा राबवत नाही आहे, त्याला संविधानिकरित्या प्रश्न विचारणार आहे आणि त्या कायदा राबवण्यासाठी त्याला बंधन करणार आहे. एवढंच मी आज सांगू शकतो. जय भीम, जय भारत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार आणि हक्क बहाल करून सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. मात्र संविधानाची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानंतरही येथील दलित, आदिवासी, ओबीसी समाजातील मोठा वर्ग मूलभूत अधिकारापासून वंचित आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार प्रशासनाने व्यापक प्रयत्न करावेत. यासाठी जय भीम ब्रिगेड समाज आणि प्रशासनातील दुवा म्हणून काम करेल, असे प्रतिपादन ॲडव्होकेट प्रतीक बाळासाहेब कर्डक यांनी केले. आदिवासी विकास विभागाचे अधिकारी चंदन शिरवाळ यांनी आदिवासी समाजाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी संघटनेच्या माध्यमात प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
कॅप्टन कुणाल गायकवाड, रवींद्र गायकवाड, ज्ञानेश्वर काळे, संगीत विचारे, लक्ष्मणबाई कोंबडे, संदीप धात्रक आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मोहन तांबे, गोविंद कुटे, संजय जाधव, प्रकाश जाधव, राजू धायजे यांच्यासह सामाजिक, राजकीय तसेच शिक्षण आदी क्षेत्रातील विविध मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन चंद्रकांत गायकवाड यांनी केले. जनसन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.